आजची सुनवाई जी झालेली आहे ती दोन्ही पार्ट्यांनी सुनवाई केलेली आहे. मी खास करून आपल्याला सांगतो की आमदार टू आमदार सुनवाई होते. सुनील प्रभू टू सुहास कांदे, सुनील प्रभू टू शिंदे साहेब, सुनील प्रभू टू इतर आमदार, प्रत्येक ती होते. अशा सर्व 21 सुनवाई होणार आहेत. आणि मला असं वाटतं की एकमेकाला पेपर मिळालेले नाहीत, त्याच्यामुळे 1 वीकचा टाईम दिला एकमेकाला पेपर एक्सचेंज करायला. त्याच्यानंतर जे रायटिंगमध्ये डॉक्युमेंट द्यायचं आहे ते 1 वीकमध्ये रायटिंगमध्ये डॉक्युमेंट. सुनील प्रभू यांचा आरोप कशा प्रकारे बघता, त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही वेळकाडूपणा करता, आजच्याच विधानसभा अध्यक्षांनी निकाल देणं गरजेचं असं आहे. आम्ही जरी वेळकाडूपणा केला तरी अध्यक्ष महोदय हे कोर्ट आहे, कोर्ट ठरवणार आहे काय करायचं आणि काय नाही करायचं, त्याच्यामुळे कोर्टावर सर्व डिपेंड राहणार आहे. किती वेळ लागेल या संपूर्ण प्रक्रियेला? आता कोर्टाने ठरवलं तर 8 दिवसात आटोप होईल, कोर्टाने ठरवलं 6 महिने आटोप होईल, कोर्टाने ठरवलं वर्ष लागेल, कोर्टाला कोण सांगणार आहे? त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा कोर्टाचा निर्णय आणि आम्ही कोर्टाचा आदर करतो, न्यायाचा आदर करतो, त्याच्यामुळे न्याय जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य राहील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.